नमस्कार मित्रांनो, ट्रॅकिंग टेक मराठी जाणून घेणे व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज माझ्याकडे आहे फास्ट ट्रॅक रिफ्लेक्स प्ले आणि प्ले प्लस. दोन्हींमध्ये काही जास्त फरक नाही. प्लस जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंग मिळतं. येस, दॅट्स द ओनली डिफरन्स. आणि 2000 रुपयाचा फरक आहे. ह्याची जी प्राईस आहे ती अराउंड 6000 आहे. आता अमेझॉनवरती प्राईस बघितली, एमोलेड डिस्प्ले बरोबर येतो. आत्तापर्यंत आम्ही फास्टट्रॅकचे दोन वॉचेस केलेले, हिंदीवरती बहुतेक मी कर्वचं केलेलं होतं, नाही वॉक्सचं केलेलं, आणि कर्वचं मराठीवरती केलेलं. आता हे दोन वॉच आलेले आहेत, तर ह्यांचं अनबॉक्सिंग आणि फर्स्ट इम्प्रेशन्स करणार आहे. पण एक गोष्ट सांगू का, फास्टट्रॅकचे जे काही डिव्हायसेस आपण बघितलेले आहेत किंवा वॉचेससुद्धा बघितलेले आहेत, ते आर प्राईस टू परफॉर्मन्स रेशो किंवा अग्रेसिव्हली प्राईस असतात. याचा अर्थ असा की तुम्ही जेव्हा 5-6-7 हजार रुपये खर्च करताल, तुम्हाला त्याचं चीज मिळतं. अँड आय एम होपिंग दॅट दीज वॉचेस आर ऑल्सो द सेम. लेट्स फाइंड आउट. दोन्ही उघडणार नाही किंवा दोन्ही उघडूया, बघूया कलर्स वगैरे वेगळे असतील. लेट्स ओपन बोथ द बॉक्सेस. ऑल राईट, हा आहे रिफ्लेक्स प्ले प्लस आणि हा आहे प्ले. ओके, त्याचं स्टिकर वरचं बाजूला हटलेलं आहे, आपण हटून टाकूया त्याला. And let's open. Ooh, nice. ठीक आहे, दोन्ही एकाच कलरचे आहेत. मग मला वाटलं त्याचे स्ट्रॅप वगैरे वेगळे असतील तर तुम्हाला वेगळे दाखवले असते. बट गुड क्वालिटी स्ट्रॅप. म्हणजे मी लिटरली 25-30 हजाराच्या फोन्स, स्मार्ट वॉचेस, फोन्स नाही, स्मार्ट वॉचेसचे सुद्धा मी स्ट्रॅप्स बघितलेले आहेत आणि त्यासारखेच आहेत. दे आर क्वालिटी चांगली आहे, त्याचा फील जो आहे तो चांगला आहे. नाईस कॅप्सूल. ओके, इट्स नॉट व्हेरी हेवी. ओके, बघूया ह्याच्याकडे बघूया आपण. ते तर आपल्याला बघायचंच आहे. डॉक्युमेंटेशन येतं, डॉक्युमेंटेशन अँड वॉरंटी कार्ड अँड अजून काय. येस, मला बेसिकली मॅग्नेटिक क्रेडल चार्जिंग मिळतं, USB टाइप A2 मॅग्नेटिक क्रेडल. या, दॅट्स अबाउट इट. लेट्स कीप दिस असाईड, ठेवूया हे सगळं बाजूला. आणि जसं मी सांगितलं, दोन्ही जे वॉचेस आहेत प्ले आणि प्ले प्लस, त्यांच्यामध्ये काही जास्त फरक नाही आहे. मित्रांनो, जर का बिल्ड क्वालिटी बद्दल सांगायचं झालं तर ह्याची फ्रेम ॲल्युमिनियमची आहे, सो इट इज मेटल फ्रेम. ह्याच्यामध्ये दोन बटन्स येतात. आता दोन बटन्स म्हणजे ब्लूटूथ कॉलिंग जर का असलं तर ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये मायक्रोफोन सुद्धा आहे. सो बेसिकली जेव्हा कॉल येईल तर तुम्ही स्पीकर सारखं बोलू शकता. तर ह्याच्यामध्ये मायक्रोफोन सुद्धा येतो, त्याच्यामध्ये येत नाही. आणि तुम्ही गुगल असिस्टंट वगैरे वापरू शकता. जसं सांगितलं, मेटल फ्रेम आहे आणि जे रबराइज्ड बँड आहे ते चांगले आहेत. यू कॅन ॲक्च्युली चेंज इट. डिटॅचेबल आहे घातल्यानंतर. हाऊ डज इट फील? ऑल राईट, लुक ॲट दॅट. म्हणजे मी साईजच्या बद्दल सांगायचं झालं तर मोठा नाही आहे आणि छोटंही नाही आहे. सो इट इज गुड. जो डिस्प्ले आहे ना, तो 1.3 इंचचा ॲमोलेड डिस्प्ले. हा फरक आहे. जे वॉक्स आणि कर्व केलेले होते त्यांच्यामध्ये IPS डिस्प्ले होता. आता हे जे प्ले आणि प्ले प्लस आले, दोन्हीमध्ये ॲमोलेड डिस्प्ले आहे. त्यामुळे तुमचा जो डिस्प्ले असेल तो ब्राईट असेल. बाहेर सनलाईटमध्ये वगैरे जरी बघाल तरी कलर्स वगैरे दिसतील. जे गोष्टी आहेत, नंबर्स वगैरे, ते व्यवस्थित तुम्हाला दिसतील. 2.5D कर्व्ड ग्लाससुद्धा आहे. सो ओव्हरऑल बिल्ड क्वालिटी आणि जे फील आहे वॉचचं ते चांगलं. आणि प्राईसचं सांगायचं झालं तर हा जो वॉच आहे प्ले प्लस, तो त्याचं मला प्राईस नाही माहिती, पण 1500-2000 रुपयाने जास्त असेल प्लेपेक्षा, ज्याची प्राईस आत्ता अमेझॉनवरती 6000 आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, जाऊन नक्की तुम्ही बघू शकता. ॲमोलेड डिस्प्ले ब्राईट आहे. जे टच सेन्सिटिव्हिटी आहे ना, ती खरंच चांगली आहे. म्हणजे कळतं की इट इज अ गुड क्वालिटी ॲमोलेड डिस्प्ले. IPS आणि ॲमोलेड जर का तुम्ही साईड बाय साईड बघितलं तर तुम्हाला ते लगेच कळतं. अँड दिस वन इज रिअली गुड. कलर्स वगैरे खरंच छान आहेत. फीचर्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर हार्ट रेट सेन्सर येतो, स्लीप ट्रॅकिंग येतं ह्याच्यामध्ये, फिटनेसचे वेगवेगळे मोड्स आहेत, ब्लड प्रेशर मॉनिटरिंग आहे ह्याच्यामध्ये, SPO2 आहे. ब्लड प्रेशर मला खरंच माहित नाही की किती ॲक्युरेट आहे, बघायचं का. लेट मी सी ब्लड प्रेशर कसं काय चेक करतं, कारण की जर का ब्लड प्रेशर येऊ शकतं ह्याच्यात तर देन इट इज इंटरेस्टिंग. लेट मी फाइंड आउट. तुमच्या समोरच करतो. 102/63 जास्तच लो वाटतंय ना. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, मला 3-4 वेळा मी प्रयत्न केला, त्याच्यानंतर ते रीडिंग आलेलं आहे. आणि माझ्या हिशोबाने इट माइट नॉट बी दॅट ॲक्युरेट, आय एम नॉट शुअर. पण ब्लड प्रेशरसाठी तुम्ही स्मार्ट वॉच घेऊ नका. इतर ते त्याचे जे फीचर्स असतात, हार्ट रेट सेन्सर असतो, म्हणजे तुमचे बीट्स पर मिनिट वगैरे काय आहेत, SPO2 ऑक्सिजन लेवल वगैरे काय आहे, हे सगळं माहिती करण्यासाठी डेफिनेटली तुम्ही वॉच घेऊ शकता. फिटनेस, तुमचं स्टेप्स वगैरे किती आहेत, ॲक्टिव्हिटी वगैरे तुम्हाला करायची आहे, तुमचे स्टेप्स काउंटर आहेत, त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता. नोटिफिकेशन फोनवरनं तुम्हाला यायचे असतील, त्यासाठी वेदर वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. एक गोष्ट चांगली आहे, वॉचवरनंच तुम्ही तुमचा कॅमेरा जो आहे
तो तुम्ही कंट्रोल करू शकता, शटर बटन वगैरे इकडनंच. त्यानंतर म्युझिक कंट्रोल करू शकता, ब्रीद रिमाइंडर वगैरे जे आहेत ते आहे. फ्लॅशलाईट आहे, फ्लॅशलाईट म्हणजे काय, ब्राईटन अप होते स्क्रीन, रात्री जर काय लावलं तर थोडा ब्राईट होतो. दॅट्स अबाउट इट. ए आय व्हॉइस आहे, हां म्हणजे पर्सनल असिस्टंट वगैरे आहे गुगल असिस्टंट, तर त्याला तुम्ही सांगू शकता कॉल सो अँड सो आणि ते बेसिकली कॉल करेल. येस, एक इंटरेस्टिंग गोष्ट मी बघितली, गेम्स आहेत यात, गेम्स वगैरे, यंग बर्ड 2048 छोटे छोटे गेम्स आहेत. गेम्स कोण खेळणार, पण म्हणजे स्मार्ट वॉचची स्क्रीन फारच छोटी असते, त्याच्यासाठी गेम्स नाही. तसं वॉच फेसेसबद्दल सांगायचं झालं मित्रांनो, तर वॉच फेसेस भरपूर येतात ह्याच्यात वेगवेगळ्या कलरचे. त्यामुळं आज निळा शर्ट घातलाय, निळा वॉच फेस करा. ऑरेंज शर्ट घातलाय तर ते करा, किंवा ब्लॅक स्कर्ट घातलाय. हो, मुलींबद्दल सांगायला पाहिजे, नाही तर त्या रागावतील माझ्यावरती, तर ब्लॅक तुम्ही करू शकता त्याच्यावरती. सो ओव्हरऑल वॉच फेसेस भरपूर आहेत, वेगवेगळे कॉम्बिनेशन आहे, असे कलरफुल वगैरे सुद्धा तुम्हाला मिळतात. म्हणजे मल्टी कलर्ड, जर का तुम्ही गोव्यामध्ये आहात असे गोव्याचे शर्ट वगैरे घातलेत तर असं एक ठेवा काही. आणि दिसतात असे ॲनिमेटेड वॉच फेसेस सुद्धा आहेत यामध्ये, नॉट बॅड ॲनिमेटेड वॉच फेसेस. मित्रांनो, स्मार्ट वॉचमध्ये बॅटरी सुद्धा महत्त्वाची असते, आणि आठवडाभर एकदा तुमचा जो स्मार्ट वॉच आहे ते चार्ज केलं तर 7 days बॅटरी लाईफ तुम्हाला मिळेल नॉर्मल युसेजमध्ये. जर का तुम्ही हार्ट रेट सेन्सर SPO2 हे कंटिन्युअसली ऑन ठेवलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला कमी मिळेल. कंटिन्युअसली ऑन नाही ठेवलं ऑक्सिजन लेवल आणि हार्ट रेट तर तुम्हाला जास्त बॅटरी मिळेल. सो बॅटरी ॲव्हरेज युसेज 7 days. आणि हो, स्विमिंग तुम्ही भरपूर करता किंवा पावसात जास्त वापरता, वॉटरफॉल खाली तुम्ही काढत नाही वॉच, काही प्रॉब्लेम नाही. IP68 सर्टिफिकेशन येतं, तर पाण्याच्या आत जरी जाऊन पडला अर्धा तास राहिलं पाण्यात तरी काही होणार नाही. आणि स्मार्ट वॉच बरोबर मित्रांनो, ऑब्व्हियसली तुमचा जो डेटा आहे, स्लीप ट्रॅकिंग जेव्हा करता किंवा तुमचे स्टेप काउंटर करता किंवा SPO2 वगैरे तुम्हाला हिस्टॉरिकल बघायचे, तर त्यांचं ऍप आहे, येस, रिफ्लेक्स वर्ल्ड नावाचं ऍप येतं, ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं, पेअर करायचं. पेअरिंग वगैरे काही प्रॉब्लेम नाही, कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 आहे, तर पेअर करा. आणि ऍप ठीकठाक म्हणेन मी, असं नाही की खूपच जास्त युजर फ्रेंडली आहे जर का मी दुसऱ्या ऍप्सबरोबर कनेक्ट केलं तर, पण सगळे जे पॅरामीटर्स तुम्हाला पाहिजे, जे काही डेटा तुम्हाला पाहिजे, ते एका ठिकाणी व्यवस्थित मिळतो. सो दॅट इज दॅट. ऍप इज डिसेंट. एक गोष्ट नाही आणि अपेक्षितही नाही या प्राइस रेंजमध्ये, जे 20-25 हजारच्या स्मार्ट वॉचमध्ये येतं, GPS ह्याच्यामध्ये GPS नाही. ओव्हरऑल मित्रांनो, जर का तुम्हाला एक राऊंड डायलचा ॲमोलेड डिस्प्लेचा एक वॉच पाहिजे असेल विथ लॉट्स ऑफ वॉच फेसेस, फास्ट ट्रॅक प्ले आणि प्ले प्लस. प्ले प्लसचं मला प्राईस एक्झॅक्टली माहिती नाही, पण फास्ट ट्रॅक प्लेकडे तुम्ही नक्की बघू शकता. ब्लूटूथ कॉलिंग जर का तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तर प्ले प्लसकडे तुम्ही बघू शकता. ओव्हरऑल आय थिंक फॉर द प्राईस 6,000 अराउंड 6,000 rupees प्लेची प्राईस आहे. त्या प्राईसच्या मानाने जर का दुसरे ब्रँड्सचे स्मार्ट वॉचेस बघितले तर मी म्हणेन की दिस इज डिसेंट, एस्पेशली बिकॉज ऑफ दॅट ॲमोलेड स्क्रीन. सो येस, दॅट इज वॉट प्ले, फास्ट ट्रॅक प्ले अँड प्ले प्लस इज. तुम्हाला काही प्रश्न असतील ह्या स्मार्ट वॉचेसबद्दल खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ आवडला, काही फायदा झाला असेल लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्याला मराठी कम्युनिटी आपली ग्रो करायची आहे तर सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. भरपूर व्हिडिओज येतात, शॉर्ट सुद्धा करतो, इंटरेस्टिंग शॉर्ट्स करतो, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.